हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण मजेत. आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू. आणि ज्याने कोणी बघितली नसेल तर हा ब्लॉग झाल्यावर बघा. आणि आजचा काहीच प्लॅन नव्हता आणि घरी बसून बसून पण कंटाळलो आहे. तर खूप दिवस झाले इंस्टाग्रामला फोटो नाही टाकितले मी. तर विचार केला का फोटोशूटला जाऊ. आणि पण काय आहे ना, इकडचे सगळे लोकेशन आम्ही संपवलेत एकदम. तर बेलापूरला गेले वर्षी आम्ही गेलेलो त्या बिल्डिंगमध्ये, ती बिल्डिंग खूप मस्त आहे फोटोशूटसाठी. तर तिकडे जाऊ आणि करू काहीतरी. तर बेलापूरला ती बिल्डिंग आहे, तिकडे गेलेलो आम्ही गेल्या वर्षी, पण खालीच होतो. तर आता विचार केला वरती बिरती जाऊ, पूर्ण कशी बिल्डिंग आहे ती बघू. म्हणजे बंद पडलेली बिल्डिंग आहे बहुतेक, बहुतेक म्हणजे बंदच पडली. आणि तिकडे जाऊ, मस्त मस्त फोटो काढू. आणि अजून काय काय आहे त्या बिल्डिंगमध्ये असा डरावणा काही असला बिसला तर बघू आणि जाऊ आज सगळं. आता अजून मी रेडी नाही, रेडी होईल आणि तुम्हाला भेटतो, रेडी होऊन तुम्हाला भेटतो. तर आता मी रेडी झालेलो आहोत आणि मित्र परिवार पण जमलेले आहेत. मित्र परिवार दोघेच आहेत आणि दोघे अभिषेक आणि अजित. आणि झालो रेडी, आता जाऊ बेलापूरला मस्त मस्त फोटो काढू. आणि ही टी शर्ट मी आज परत घातली कारण मैं गरीब हूँ. मेरे मम्मी पापा मुझे गरीब जन्म दिए. माझ्याकडे कपडे नाहीत. आणि कोंबड्या तुला आता तू ओरडायचं होतं का? कपडे नाही असं नाही, कारण या टी शर्टवर मी फोटोशूट केला नाही. आता करायचं आहे तर जाऊ, करू बेलापूरला जाऊ. पोलिसांनी पकडलं नाही पाहिजे फक्त तिकडं. तर चला, ट्रिपल सीट नाही चाललो, दोन गाड्या घेऊन चाललो. चला 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 चालाच बोलत असतो मी. चला माता, तर आता मी बिल्डिंगच्या खाली आलेलो आहोत बेलापूरला. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर कुठे आहे माहिती आहे का? मॅगडीच्या एकदम इतक्याच समोर आहे. हा मॅगडी आहे इथं मागं आणि बिल्डिंग इथं मागं आहे. ही बिल्डिंग आहे, याच्यात आतमध्ये आता आपण जाऊ आणि बघू कसं काय आहे ते. ऊन लागतंय, खूप ऊन लागतंय. दुपारी यायचं कारण म्हणजे याला संध्याकाळी जायचं होतं घरी आणि मला पण वर्कआउट करायला जायचं आहे. तर मग चला बरं लवकरच उडकण टाकू. तर करूया आता, चला जाऊ आतमध्ये. तरी बिल्डिंग का बंद पडली काय माहित. आता जाऊ बघू वरती काय 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 नाटक. तर चला मस्त पहिला फोटो काढू इथं, लोकेशन खूप मस्त वाटते इकडं. आणि ऊन लागते, बघू आता कशी येतात फोटो. उन्हात चांगले नाही बहुते. चला आतमध्ये जाऊ बघू. गाड्यांचा आवाज येत असेल बहुते.
सगळीकडे पेंट केलंय बिल्डिंग मध्ये, तर तुला काय वाटतं या बिल्डिंग मध्ये काय असेल? कोणी सांगलाय तुला भूत आहेत? तुला भीती नाही ना वाटत ब्रो? तर चला आतमध्ये पोटू, या साईडला पण बहुतेक मस्त आहे काहीतरी. चला या साईडला मस्त आहे, हा दरवाजा मस्त आहे, पण नको आता खूप ऊन आलं आहे तिथं. वरती जाऊ, चला वरती जाऊ मस्त. बहुतेक ही लिफ्ट होती, आता खाली पाणी भरलंय, खूप भीती वाटते यार खाली बघायला पण. आणि वरती असं आहे, वरती फोन पडला ना माझा, तर पूर्ण का बंद पडले असेल बहुतेक मला पण नाही माहिती. तर चला आता वरती जाऊ मस्त फोटो फोटो काढू, खाली नंतर काढू थोडा म्हणजे सनलाईट कमी झाल्यावर. आता एकदम हार्श आहे हार्श, तर चला वरती जाऊ मस्त. काय काय आहे बघू, एकदम सांभाळून तुम्ही आलात तर कधी सांभाळून या, म्हणजे इथं काय असं सपोर्ट नाही जास्त. चला आता कुठे भीती वाटते एकदम. आणि इथं पोरं पण येतात खूप सारी, काय करतात काय माहीत नाही, आपण फक्त फोटोशूट साठी आलेलो आहोत. तर मी तुम्हाला वॉर्निंग देतो, इथं येताना एकदम सांभाळून या, कारण कुठून पण कधी पण खाली पडू शकतो, इतके खड्डे आहेत इथं, खूप भीती वाटते. आम्ही एकदम सांभाळून चालत आहोत आणि बघून बघून. आणि इथं वरती फोटो काढायला जास्त काही भेटतच नाही, खालीच मस्त मस्त झीन आहे. तर चला अजून एकदम टेरेसवर जाऊ बघू कसं आहे. जमलो तर टेरेसवर पोचलो आणि खूप भीती वाटते. यांना एकाच जागी उभं ठेवलं मी आणि तिथंपासून फोटो काढते पहिला तिथं. आणि हे फोटो बघण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, इंस्टाग्रामला फॉलो करायला लागेल. करा म्हणजे कराच, आणि जा आणि करा तिथं बघा. इथं पण एक दोन टाकील मी फोटो म्हणजे व्हिडिओच्या शेवटी, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा कसं फोटो. आणि तिथं खूप जागा वाटते यार, तरी बघू आता. चला तर वरती एकदम जास्त ऊन लागते आणि आम्ही आता खाली उतरतो आणि खालीच फोटो काढू. आणि उतराच्या पायऱ्या पण काही दिसत नाही, खूप भीती वाटते. तर आता आम्ही उतरले खाली आणि खाली जाऊ दोन तीन फोटो काढू आणि नंतर दुसरीकडे पण काढू, कारण की इथं परफेक्ट चार पाच फोटो येतील असं लोकेशन नाही. आणि ते खजाना वाटते इथे, दरवा बिरवाजे आहेत बघा. खजाना आमच्या पूर्वजांनी लपवला होता आणि ही बिल्डिंग माझ्या नावावर आहे असं तुम्हाला वाटेल, पण असं काय नाही, तू मागे जा रे, माझं असं एकदम जवळून थोकड आवडत नाही. चालू घेते का मी जर वाढवून जाता काही टेन्शन घेऊ नको तू चालू घेते. आता मी बेलापूरच्या या साईडला आलो सेक्टर 15 नॅचरलच्या लाईनला. तर इथं मस्त लोकेशन वाटते, आता इथं दोन तीन फोटो काढू आणि जाऊ घरी. खूप कंटाळा आलाय, दाखवतो तुम्हाला कसे फोटो काढतो ते. आणि जाऊ, तिघांचे पण फोटो बाकी आहेत आणि कॅमेराची बॅटरी डेड अशी म्हणजे लाल लाल पेटते. तर चला काढूया फोटो. ऊ
याला याला कधीच पूस देत ना देता येत नाही असं वाजवाच वाटते ना याला पण नाही नाही वाजू शकत नाही असं फक्त असं राहत फक्त माणूस आहे का आपल्याकडे जिंदगी खपली याची तर गाईज आजचा फोटोशूट झालेला आहे आणि आजचा ब्लॉग पण इथंच एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर ती घंटी आहे ना ती घंटी पण वाजवा आणि व्हिडिओला लाईक करा. आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही वाटला नसेल तर अजून नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा आणि हे सगळे फोटो इंस्टाग्रामला टाकील मी तिथं जाऊन लाईक पण करा कमेंट पण करा आणि तुमच्या स्टोरीला पण मेन्शन करा हा ब्लॉगची स्टोरी टाका नवीन ब्लॉग आल्यावर. तर चला जाऊया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत चुकतंय मी तरी बाय 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 बाय. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सगळे? हसताय ना हसताय ते जाऊ दे. आणि तुम्ही मागच्या ब्लॉगला मस्त ब्लॉग नाही व्हिडिओला आपल्या नूडल्सवाल्या व्हिडिओला खूप चांगला परत सपोर्ट केलात त्याबद्दल थँक्यू. आणि माझी काय घ्या पियान पिझ्झा खावला होता का? हा पिझ्झा खावाचा अकरा बघ पिझ्झा खावाचा का? चालेल नाचून दाखव आईसा. चल बाय बाय.